ओम नमः शिवाय। शिवलीलामृत अध्याय 13। सुतांनी सांगितलेली ही शिवलीलामृताची कथा आहे। स्कंद पुराणे सूत शौनकादिकांप्रती सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली। सूत म्हणतात, सज्जन हो, दक्ष राजा शंकराचा सासरा असला तरी आपल्या जावायाचा द्वेष व त्याची सदोदित निंदाच करीत असे। तो शंकरांना यज्ञ भागही देत नसे। एकदा आपल्या मुलीला भेटण्यासाठी तो कैलास पर्वतावर गेला दक्ष। शंकराने त्याच्याकडे लक्षही दिले नाही। आपल्या मुलीच्या घरी आल्यानंतर आपल्या जावायाना आपल्याकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे तो रागाने संतापला दक्ष जावायावरती, महादेवावरती। पुढे त्याने महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा त्याने शंकराला आमंत्रण दिलेच नाही। शेवटी पितृगुरुहीचे कार्य जाणून शंकराचा विरोध असूनही भवानी माहेरी गेली पार्वती, पण तेथे तिला कोणीही विचारले नाही। ती उपेक्षा सहन न होऊन पार्वतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले। ती पार्वती मागच्या जन्मीची सती। ती दुःखद वार्ता कानी पडताच वीरभद्र आणि प्रचंड सैन्यानेशी त्या ठिकाणी निघाले। आला देखोनी वीरभद्र, पळो लागले देव समग्र, अवदाने सांडोनी सत्वर, ऋत्विज पळाले तेथोनिया। वीरभद्र दक्षाच्या यज्ञामध्ये आला आणि दक्ष यज्ञ उधळून टाकून त्याने दक्षाचे मस्तक धडापासून वेगळे केले वीरभद्राने। तेव्हा पळून गेलेल्या सर्व देवांनी शंकराची स्तुती करून त्याला शांत केले आणि बोकडाचे शिर त्याच्या धडाला, म्हणजेच या दक्षाच्या धडाला लावून महादेवाने आपल्या सासऱ्याला जिवंत केले। त्यानंतर पार्वतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला। पुढे शंकर नंदीला बरोबर घेऊन हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी आलेले असताना हिमालय त्यांच्या दर्शनाला गेला आणि पार्वती ही शिवाची सेवा करू लागली। त्याच सुमारास तारकासुराच्या तारकाक्ष, विद्युन्मालिनी आणि कमललोचन या तीन पुत्रांनी शंकराला प्रसन्न करून वर प्राप्त केलेले होते। तारकासुराचे पुत्र तिघेजन, तारकाक्ष, विद्युन्मालिनी, कमललोचन, तिघी घोर तप आचरण उमार मन अर्चिला। या तारकासुराच्या तीन मुलांनी महादेवाला प्रसन्न करून घेतले आणि वर प्राप्त केले आणि त्रिभुवनात हाहाकार माजवला। तेव्हा वीरभद्रासह शंकरांनी असुरांशी घनघोर युद्ध केले, पण दैत्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने असुर मारले जाईनात। तेव्हा श्रीकरधराने बौद्धरूपाने दैत्यस्त्रिया जाऊन त्यांना वेदबाह्य व अपवित्र असे चर्वाकशास्त्र सांगितले, त्यामुळे त्या व्यभिचारी करू लागल्या। व्यभिचारी झाल्या दैत्यांच्या बायका, त्यामुळे त्यांचा प्रभाव नाहीसा झाला। तेव्हा शंकराने सोडलेल्या पाशुपत अस्त्राने ते सगळे असुर ठार केले। त्यावेळी तारकासुराचा वध शिवपुत्राच्या हातून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन ब्रह्मा, विष्णू, इंद्रादी देवांनी शिव आणि उमेचा विवाह संबंधी विचारविमर्श केला। ब्रह्मा विष्णू शचिवर करीती एकांती विचार, म्हणती शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख। या तारकासुर दैत्याला मारायचं जर झालं तर महादेवाचे आणि पार्वतीचं लग्न झालं पाहिजे, देवांनी विचार केला। मग सगळ्या 33 कोटी देवांनी मदनाला पाचारण करून महादेवाचं तप मोडण्यासाठी आणि विचार केला, मदनाला बोलावलं। मदनाने रतीसमवेत शिवाचे तपस्थान गाठून त्यांच्या ध्यानात व्यत्यय आणला। तेव्हा शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून त्या मदनाला भस्म केले। इकडे शंकराची प्राप्ती होण्यासाठी पार्वती कडक व्रत करीत होती। सप्त ऋषींनी तिची इच्छा पूर्ण करा अशी महादेवाच्या जवळ विनंती केली। तेव्हा तिची परीक्षा घेण्यासाठी स्वतः महादेव बटू वेशात तिच्या जवळ आले, पार्वतीच्या जवळ। आणि स्वतः महादेव बटू रूपात आलेले होते। त्यांनी शंकराची निंदा करून तो जोगड्या तुझ्यासाठी मुळीच योग्य नाही असं महादेवानी पार्वतीला बटू रूपामध्ये येऊन सांगितलं। बटू बोले ते अवसरी,
किंतु तव हिमनग राजकुमारी शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण। त्यावेळी त्या बटूचे शब्द ऐकल्यानंतर पार्वती संतापली, म्हणाली तू येथून चालता हो नाहीतर मी तुला शाप देईल। त्यावेळी तिची भक्ती आणि निश्चय पाहून त्यांनी महादेवांनी आपले खरे रूप प्रगट केले आणि पार्वतीच्या विवाह प्रस्तावास मान्यता देऊन महादेव कैलास पर्वतावर परतले। त्यानंतर त्यांनी सप्तऋषींना हिमालयाकडे पाठवून विवाह मुहूर्त काढण्यास सांगितले। पुढे त्या दोघांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला। शंकर उमेसहित कैलास पर्वतावर निघून गेले। पुढे बराच काळ वाट पाहूनही महादेवाला आणि पार्वतीला दाम्पत्य पुत्र होईना दोघांनाही हे लक्षात येताच देवांनी अग्नीला अतिथी रूपाने शिवसदनी पाठवले। त्याने शिवपार्वतीच्या नावाने हाक मारून भिक्षा मागितली अग्नीने। तेव्हा पार्वतीने शंकराच्या आज्ञेनुसार त्यांचे अमोघ वीर्य अग्नीस भिक्षा म्हणून घातले। ते अग्नीने प्राशन केले। त्यावेळेस अग्नीला गर्भ राहिला। त्याची त्याला अग्नीला लाज वाटू लागली, म्हणून अग्नी अरण्यात गेला। एके दिवशी त्याला गंगेत स्नान करून काठावर बसलेल्या 6 ऋषीपत्न्या दिसल्या। त्याने आपल्या पोटातला गर्भ काढून त्यांच्या पोटात घातला, त्यामुळे त्याही गरोदर झाल्या। त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला। त्यानंतर ते 6 भाग एकत्र होऊन कार्तिक मासात कृत्तिका योगावर 6 तोंडे 12 हात असलेल्या एका दिव्य कुमाराने त्या ठिकाणी जन्म घेतला आणि ते दिव्य कुमार म्हणजे कार्तिक स्वामी आहे। कार्तिक मासी कृत्तिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूर वाहन भस्म अंगी उपासित शिवाते। त्यावेळी महादेवाने कार्तिक स्वामीला पाहिले आणि हा आपलाच मुलगा आहे हे महादेवाने ओळखले आणि त्याला पार्वतीकडे सोपवली आणि त्याचे नाव कार्तिक स्वामी असे ठेवण्यात आले। कालांतराने देवांचे सेनापतीपद कार्तिक स्वामीला मिळाले आणि कार्तिक स्वामीने तारकासुर दैत्याचा वध केला। कार्तिक स्वामीने विवाह केला नाही, ते तसेच तपस्वी राहिले, पण तारकासुर दैत्याला मारून देवांवरचं सगळं काही आणि दुःख दूर केलं। तर अशा पद्धतीने कार्तिक स्वामीचा देखील महिमा या शिवलीलामृत पारायणामध्ये सांगितलेला आहे। तर श्रोते हो, हा 13वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड त्रयोदशाध्याय गोडा हा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। ओम नमः शिवाय।